श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आजचा दिवस हा प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. याचं औचित्य साधून परदेशामध्ये वास्तव्य करणाऱ्या भारतीयांनी आपल्या मायभूमीच्या विकासामध्ये दिलेल्या योगदानाविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. श्रोते हो, 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतले, त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्व आहे. प्रवासी भारतीय म्हणजे ही मंडळी ज्या देशांमध्ये राहतात तिथं भारतीय संस्कृती आणि आचार विचार नेणारे त्या देशांमधले आपल्या देशाचे दूतच असतात. आज भारतीय वंशाच्या लोकांनी अनेक देशांच्या सरकारी कार्यालयांमध्ये तसंच सत्तेमध्येही उच्च पदे ग्रहण केली आहेत. आपल्या परिश्रमानं चिकाटीनं कार्यरत राहून या भारतीयांनी त्या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही हातभार लावला. तसंच अनिवासी भारतीय आपल्या देशासाठी करत असलेल्या गुंतवणुकीमुळेही असंख्य लाभ होत आहेत. एकूणच अनिवासी भारतीयांचं देशाच्या प्रगतीमध्ये योगदान यावर अधिक प्रकाश टाकत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर. आज 9 जानेवारी 2023 आजचा दिवस संपूर्ण भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. एकूणच अनिवासी भारतीयांच्या दृष्टिकोनातनं आणि त्यांच्या संदर्भामध्ये भारताच्या देखील काय जबाबदाऱ्या आहेत या सर्व गोष्टींचं आत्मपरीक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून देखील हा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे. या दिवसाला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 9 जानेवारी 1915 ला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेवरनं भारताला परतले होते आणि त्यामुळे हा दिवस 9 जानेवारीचा दिवस सन 2003 पासून भारतामध्ये केंद्र सरकारकडनं प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो आणि त्यामुळे आता या दिवसाच्या अनुषंगाने विविध धोरणं आणि योजना या प्रवासी भारतीयांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहेत. एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनिवासी भारतीयांचं जे महत्व आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे. सध्या साधारणतः 3 कोटी भारतीय हे 123 हून अधिक देशांमध्ये वास्तव्य करून आहेत. त्या देशांमध्ये त्यांनी आपलं स्वतःचं एक अत्यंत महत्वपूर्ण सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्थान देखील निर्माण केलेलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर अमेरिकेमध्ये जे भारतीय आहेत त्यांचा पर कॅपिटा इन्कम हा साधारणतः $83,000 एवढा आहे आणि तो इतका मोठा आहे की या भारतीयांकडनं भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती आर्थिक त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकी या होऊ शकतात. हे जे भारतीय आहेत हे प्रतिवर्षी भारताला साधारणतः $70 अब्ज फॉरेन रेमिटन्स किंवा परकी गंगाजळ हे पाठवत असतात आणि हा पैसा आपल्या अर्थव्यवस्थेच्या एकूण स्थैर्याच्या दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्वपूर्ण असा आहे. या पैशाच्या माध्यमातून हा जो पैसा येतो हा पैसा साधारणतः रिझर्व्ह बँकेकडे बॉन्डच्या स्वरूपाने सेव्ह केला जातो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक पद्धतीची मजबूती ही प्राप्त होती. ज्या वेळेला 2008 संपूर्ण युरोपमध्ये आर्थिक महामंदीचं वातावरण होतं त्यापूर्वी जेव्हा एशियन करन्सी क्रायसिस देखील आलेला होता अशा दोन्ही प्रसंगांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला फारसे धक्के लागले नाहीत. किंबहुना ह्या दोन्ही धक्क्यांमधून अगदी सुखरूपपणे भारतीय अर्थव्यवस्था जी वाचली त्यामध्ये महत्वपूर्ण योगदान हे जे आपले अनिवासी भारतीय आहेत ते जे प्रतिवर्षी भारतामध्ये पाठवणारे जे फॉरेन रेमिटन्सेस आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे. सन 2022 एक ऐतिहासिक घटना घडली आहे. सन 2022 जगामध्ये सर्वाधिक जास्त अनिवासी नागरिकांकडनं किंवा लोकांकडनं येणारा पैसा हा भारतामध्ये आलेला आहे आणि ती रक्कम आहे $100 अब्ज. या केसमध्ये आपण चीनला देखील मागे टाकलेला आहे. त्यामुळे 2022 हे अनिवासी भारतीयांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं वर्ष हे राहिलेलं आहे. जेव्हा या भारतीयांकडनं आपल्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीच्या दृष्टिकोनातून जर एवढं महत्वाचं योगदान होत असेल तर या भारतीयांना परदेशामध्ये ज्याही समस्यांचा सामना करावा लागतो त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये अनिवासी भारतीयांसाठी एक स्वतंत्रपणे विभाग हा सुरू करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे अत्यंत गांभीर्याने अनिवासी भारतीयांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे आखातामधनं साधारणतः 40 लाख भारतीय हे सध्या आखातामध्ये वास्तव्याला आहेत आणि त्यांच्याकडनं भारतामध्ये येणारा जो फॉरेन रेमिटन्स आहे
तो 40 अब्ज डॉलर्सच्या वरती आहे आणि आखातामधल्या भारतीयांना वेगवेगळ्या समस्यांचा तिथं सामनाही करावा लागतो. अशा प्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका ही पार पडलेली आहे. विशेष करून कोरोनाच्या काळामध्ये अनेक अनिवासी भारतीय आणि आखातामधले कामगार देखील हे मृत्युमुखी पडले. अशा प्रसंगी त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत करणं ही भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याबाबत महत्वाची भूमिका पार पाडली. यांचे प्रतिवर्षी वार्षिक अधिवेशन हे होत असतं, ज्याला आपण अनिवासी भारतीय यांचे अधिवेशन हे म्हणतो. असे अधिवेशन वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील आयोजित केले जातात आणि याच्या मागचा उद्देश असाच आहे की या अनिवासी भारतीयांकडून भारतात येणाऱ्या ज्या गुंतवणुकी आहेत त्या इथून पुढे वाढल्या पाहिजेत. यापूर्वी अशा प्रकारचे उपक्रम हे केवळ केंद्र सरकारकडनं राबवले जात, मात्र अलीकडच्या काळामध्ये विविध राज्यांच्या राजधान्यांमधनं देखील अशाच प्रकारचे उपक्रम हे राबवले जात आहे. महाराष्ट्रामध्ये देखील अशाच प्रकारे अनिवासी भारतीयांचं एक अधिवेशन घेण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये देखील अशाच प्रकारचं अधिवेशन घेण्यात आलं होतं आणि त्यावेळेला त्यांना एकूणच भारतातली बदललेली परिस्थिती कशी आहे आणि ती गुंतवणुकीसाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहे याची सविस्तर माहिती ही दिली जाते, जेणेकरून त्यांच्याकडून भांडवली आणि तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीला वाव मिळतो. याचप्रमाणे हे जे अनिवासी भारतीय आहेत त्यांनी ज्या देशात त्यांचं वास्तव्य आहे तिथल्या राजकारणात देखील अत्यंत प्रभावी भूमिका पार पाडायला सुरुवात केलेली आहे. आणि विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये सध्या जे पंतप्रधान आहेत ऋषी सुनक हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये देखील अनेक मंत्री हे भारतीय वंशाचे आहेत. अमेरिकेमध्ये जॉय बायडन यांचं जे प्रशासन आहे त्यांच्या प्रशासनामध्ये देखील भारतीय वंशाच्या मंत्र्यांची संख्या ही अत्यंत महत्वाची आहे. अमेरिकेमधला लोकशाही पक्ष असो, डेमोक्रॅटिक पक्ष असो किंवा रिपब्लिकन पक्ष असो, यांच्या इलेक्टोरल कॅम्पेनमध्ये देखील भारतीयांचं आर्थिक योगदान हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अशा भारतीयांचं भारताप्रतीचं जे कर्तव्य आहे त्याची जाणीव त्यांना करून देणं, त्याचप्रमाणे या भारतीयांच्या ज्या समस्या आहेत त्याच्या प्रतीची जी संवेदनशीलता आहे ही केंद्र सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये आणि भारतातल्या सर्व लोकांमध्ये निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून हा जो प्रवासी भारतीय दिवस आहे हा भारतामध्ये 2003 पासून साजरा केला जातो. ज्याच्या संदर्भामध्ये भविष्यात देखील काही संस्थात्मक संरचना आणखीनही उभ्या केल्या गेल्या पाहिजेत. दुसरं महत्वाचं असं आहे की भारताच्या एकूणच जो परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये देखील वाढ होणं हे येत्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. साधारणतः आपल्या एकूणच GDP 0.44 एवढा निधी हा भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दिला जातो आणि तो वाढणं हे अत्यंत गरजेचं आहे. हा निधी सध्या साधारणतः 18,000 कोटी एवढा आहे, तो वाढून 39,000 कोटी व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न हे चालू आहेत. म्हणजे तो आपल्या GDP किमान 1% होईल अशा प्रकारचे प्रयत्न देखील होत आहेत. असे प्रयत्न झाले तर अनिवासी भारतीयांचं भारताच्या एकूणच आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या विकासामध्ये महत्वाचं योगदान होईल. त्याचप्रमाणे या भारतीयांना त्यांच्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो त्याला त्याचं निराकरण करण्यासाठी केंद्र सरकारची भूमिका ही येत्या काळामध्ये वाढताना दिसेल. श्रोते हो, जगाच्या कानाकोपऱ्यात भारतीय लोकांनी आपल्या कर्मभूमीमध्ये कार्याचा ठसा उमटवला आहे. मग यामध्ये कोणी बिहारी, पंजाबी, दक्षिणेकडील राज्यांतील लोक असोत किंवा महाराष्ट्रातील बांधव असोत, सर्वांना आपल्या मायभूमीची ओढ असतेच. तिथेही ते आपले सणवार साजरे करतात, एकमेकांना भेटतात. त्यांची कर्मभूमी तो देश असली तरी भारतातल्या बातम्यांकडे त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं. विशेषतः मराठी माणसांना सांस्कृतिक कार्यक्रम, मराठी नाटकं यांची ओढ थोडी जास्तच असते. त्यामुळे अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये, लंडनमध्ये तसंच ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्येही अनेक मराठी सांस्कृतिक कार्यक्रम होतात. परदेशातली मराठी मंडळे आपली संस्कृती जोपासण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीनं निरंतर करीत आहेत. याविषयी थेट ऑस्ट्रेलियातील सिडनी इथं वास्तव्य करणारे अनिवासी भारतीय डॉक्टर विजय जोशी मनोगत व्यक्त करत आहेत. गेल्या 30 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आणि सिडनी, मेलबर्न ही जी दोन मोठी शहरं आहेत तिथे आपले भारतीय लोक मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की आज गणपतीच्या दिवशी जवळजवळ 1200 ते 1500 लोकांचं जेवण त्या तिथे. आता जशी जशी मराठी वस्ती वाढत चाललेली आहे तसे तसे जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी गणपती उत्सव होऊ लागलेले आहेत आणि तिथे देखील तेवढ्याच संख्येने लोक अतिशय उत्साहाने रिस्पॉन्ड. 7-8 वर्षापूर्वी म्हणजे 2014 साली जेव्हा मोदी सिडनीमध्ये आले होते तर 40,000 लोकांचं जे स्टेडियम होतं त्याच्यामध्ये मुंगीला शिरायला जागा नव्हती.
आणि मोदी कुठलाही पेपर समोर न ठेवता इतके अस्खलित बोलले एक तास, म्हणजे खूपच सुंदर. त्यावेळपासून आपल्या भारतीय लोकांचा इमेज ऑस्ट्रेलियामध्ये खूपच वाढलेली आहे. मध्यंतरीच्या कोविडच्या काळामध्ये काही लोक आले नाही, सगळंच बंद होतं. मात्र सांगायला आणखीन अभिमान वाटतो की गेल्या 6 महिन्यामध्ये आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे मिनिस्टर प्रल्हादजी जोशी, डॉक्टर जयशंकर आणि आपले बांधकाम मंत्री नितीन गडकरी आले होते. आल्यानंतर म्हणाले की अरे मला बाकीचं काही बघायचं नाहीये, कसे रस्ते बांधलेले, भारतासाठी काय चांगलं करता येईल याच्यासाठी मला जास्तीत जास्त वेळ द्या. हे इतकी कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आत्ताच 4-5-6 जानेवारीला विश्व मराठी संमेलन भरवलं. या याच्यात नुसतंच करमणुकीचे प्रोग्राम नव्हते, तर भारतातले NRI जे परदेशात राहतात ते परत इथे येते किंवा ते कसे इन्व्हेस्टमेंट इथे जास्तीत जास्त करू शकतात याच्यासाठी एक मुख्य फोरम या इथे वापरला गेला. हे संमेलन देखील अतिशय छान झालं. म्हणजे भारतीयांची ऑस्ट्रेलियातली मान नक्कीच उंचावलेली आहे. आता क्रिकेटच्या संदर्भात बोलायचं झालं तर गेल्या वर्षी भारताने ऑस्ट्रेलियात येऊन ऑस्ट्रेलियाला हरवलं याच्यासारखा दुसरा कुठला योग नव्हता. हे जवळजवळ 20-25 वर्षांनी हा योग आला. थोडक्यात सांगायचं झालं तर गेल्या 8 वर्षांमध्ये आपले भारताचं मान नक्कीच उंचावत चाललेली आहे. भारताची टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे वी आर मोर प्राऊड अँड प्राऊड मराठी रेडिओ स्टेशन याच्या संदर्भात सांगतो. आकाशवाणी सिडनी हा देखील एक 25 वर्षांपूर्वी आम्ही उपक्रम सुरू केला. डॉक्टर सावरीकर यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि आज गेली 25 वर्ष झाली. दर आठवड्याला 2 तास प्रोग्राम हा आवर्जून होतो. इवन कोविडमध्ये देखील एकदाही असं खंड पडला नाही. तेव्हा वी आर वेल इंटिग्रेटेड. आमचं कल्चर संस्कृती भारतासारखीच आहे आणि आमची कर्मभूमी जरी ऑस्ट्रेलिया असली तरी आमची मातृभूमी ही भारतच आहे आणि आम्ही त्याबद्दल आमचा रिस्पेक्ट कायमच ठेवत आलेलो आहे आणि तो असाच राहील, त्यात पुढे वाढतच जाईल. श्रोते हो, भारतानं अनेक देशांबरोबर आपले ऋणानुबंध अधिक मजबूत केले आहेत. याचा परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षात भारताच्या पारपत्राचे मूल्य खूप वाढले आहे असं अनिवासी भारतीय म्हणत आहेत. प्रवासी भारतीयांसाठी सुरू केलेली पुरस्कार योजनाही परदेशांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. केंद्र सरकारचं शेजारी देशाला प्राधान्य हे धोरण, पूर्वेकडील देशांबरोबर वृद्धिंगत केलेली मैत्री, कोरोना काळामध्ये जीवनावश्यक औषधांचा पुरवठा आणि वैद्यकीय उपकरणांची केलेली मदत, तसंच अनेक देशांना दिलेली कोरोना प्रतिबंधक लस यामुळे भारतानं परदेशींच्या मनात विश्वासू मित्र देश असं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे तिथं राहणाऱ्या भारतीयांची मान आपल्या देशाचं कौतुक ऐकताना अभिमानानं उंचावते असा अनुभव अनेक परदेशस्थ भारतीय वारंवार समाज माध्यमांतून नोंदवत आहेत. ही एक विशेष दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. देशोदेशींमध्ये असलेले प्रवासी भारतीय आज आपले एक प्रकारे राष्ट्रदूत म्हणून कार्यरत आहेत असं म्हणता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य अश्विनी सोळंके, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि निवेदन नम्रता कडू.